केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दत्तक घेतलेल्या भद्रावती तालुक्यातील संसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे आज विविध विकास कामांचे लोकार्पण तथा भूमिपूजन केंद्रीय गृह राज्यमंत्री नामदार हंसराजजी अहिर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी संसद ग्राम सरपंच गायत्री बागेसर होत्या. तसेच प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, कृषी पशु संवर्धन सभापती अर्चनाताई जीवतोडे, समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, पंचायत समिती सभापती विद्या कांबळे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉक्टर अविनाश सोमनाथे, आदिवासी प्रकल्प अधिकारी बावनकर, जिल्हा खाणीकर्म अधिकारी गजानन कांबळे, विविध विभागाचे प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शनात नामदार अहिर यांनी संसद आदर्श ग्राम हे पंतप्रधान यांची संकल्पना असून शहरांपेक्षा गावाच्या नेमक्या गरजा काय आहेत त्याचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जावा व त्यातून विकास नीती तयार व्हावी असे विचार या प्रसंगी त्यांनी व्यक्त केले. मग या गावामध्ये आज आम्ही आपल्या सर्वांच्या विकासाकरता आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी पासून ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत या सगळ्या दोन्ही सरकारनी या गावात विविध योजना दिल्या, आपण कामं केली, तुम्ही कामाला स्वीकार केला, आनंद व्यक्त केला म्हणून या ठिकाणी आपण उपस्थित आहात. चंदनखेड ऐकत नाही तर भागातील अनेक गावांमध्ये आम्ही लक्ष घातलं. आमचं काम आहे विकास करणं. आज आम्ही मंचावरची मंडळी जी आहे ही मंडळी सत्तेमधली मंडळी आहे.